नमस्कार द वॉइस मध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. काल दिल्लीमध्ये CAA विरोधात हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये गोळीबार देखील झालाय. गोळीबार करणाऱ्या तरुणाला आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख असं या तरुणाचं नाव आहे. याचा व्हिडिओ देखील पोलिसांसमोर आला आहे. नागरिकत्व कायद्याबाबत सोमवारी दिल्लीत हिंसक निदर्शने झाली. या हिंसक निदर्शनात पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांचा मृत्यू झालाय. सुमारे 70 अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ईशान्य दिल्लीच्या विविध भागांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन आणि विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका युवकाने पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार केलाय. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये हा तरुण पोलीस कर्मचाऱ्यांकडे धावताना दिसत आहे. व्हिडिओनुसार हिंसाचारावेळी तरुणाने जाफराबादमध्ये गोळीबार केलाय. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. रस्त्याच्या चौबाजूने जोरदार दगडफेक सुरू होती. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण तणावपूर्ण वातावरण लक्षात घेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान काल सकाळपासून सुरू असलेला हा हिंसाचार आतापर्यंत देखील दिल्लीत सुरूच आहे. अशाच बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त द व्हॉइस. बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.